नमस्कार, मी केतकी जोशी आणि आताच्या बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्या सर्वसामान्यांसाठी काही विशिष्ट वेळेत लोकल प्रवास खुला करा अशी राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून सगळ्यांनाच लोकल सुरू करण्यासाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं विनंती केली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4:30 पर्यंत सगळ्यांना लोकल प्रवासाला मुभा द्यावी ही मागणी राज्य सरकारची आहे. रेल्वे प्रशासनाला त्यांनी ही विनंती केलेलीच आहे आणि रात्री 8 ते पुन्हा अगदी शेवटची लोकल जाईपर्यंत सगळ्यांनाच लोकल प्रवास करता यावा, तसंच दर 1 तासाला महिला स्पेशल ट्रेन द्यावी अशी सुद्धा मागणी राज्य सरकारनं केलेली आहे. आपल्याला माहिती आहे महिलांसाठी ज्या सर्वसामान्य नोकरदार महिला आहेत त्यांच्यासाठी लोकल प्रवास सुरू झालेला आहे, पण सगळ्यांसाठीच म्हणजे पुरुष प्रवासांसाठी सुद्धा काही विशिष्ट वेळेत लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी तर राज्य सरकारनं केली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, महिलांसाठी लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर तर ही मागणी आणखी जोर धरायला लागलेली होती, आत्ता नेमकं राज्य सरकारनं काय म्हटलंय आणि रेल्वे बोर्डाचं त्याला काही उत्तर आलंय का? रेल्वे सर्वांना सुरू करावी विशिष्ट वेळात त्याच्या स्वरूपाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पहाटे पहिली लोक सुरू होते त्यापासून ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत, त्यानंतर 10 ते 11 वाजेपर्यंत. सागरशी आपला संपर्क काही तांत्रिक कारणामुळे नीटसा होत नाही, आपण पुन्हा त्याच्याशी जोडले जाणार, पण ही आताच्या अर्थातच सगळ्यांसाठीची सगळ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे अजूनही सर्वसामान्यांसाठी पुरुष प्रवासांसाठी लोकल प्रवास सुरू झालेला नाही आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर मात्र प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे, कारण रस्त्यांवर अनेक जण स्वतःच्या किंवा ज्या खासगी किंवा अन्य वाहनांनी येत आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी भरपूर वाढलेली आहे, त्याचप्रमाणे वेळसुद्धा जातोय. महिला प्रवाशांसाठी मात्र काही दिवसांपासून आता ही लोकल सेवा सुरू झालेली आहे, अर्थात महिला प्रवाशांना हा दिलासा आहे. सर्वसामान्य नोकरदार महिला ज्या आहेत त्या आता प्रवास करू शकतात, अर्थात वेळेची मर्यादा नक्की आहे. 11 ते 3 आणि त्यानंतर 7 वाजल्यापासून ते शेवटची लोकल जाईपर्यंत महिला प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच वेळेपासून पुरुष प्रवाशांसाठी सुद्धा म्हणजेच सर्वसामान्यांसाठी सगळ्याच प्रवाशांसाठी आता लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी करण्यात येत होती आणि त्यानुसार काही विशिष्ट वेळेमध्ये तरी लोकल प्रवास आता खुला करा सर्वसामान्यांसाठी अशी मागणी राज्य सरकारनं केलेली आहे, अशी विनंती राज्य सरकारनं केलेली आहे. अर्थातच खूप महत्त्वाची ही बातमी आहे. याचं कारण म्हणजे लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि सगळी आस्थापनं सुरू झाली आहेत. खासगी सरकारी कार्यालय अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी जेव्हा आता लोक प्रवास करतायत तेव्हा त्यांना खूप तासनतास या प्रवासासाठी घालवायला लागतात आणि त्याचप्रमाणे पैसे आणि वेळ हे दोन्हीही वाया जात आहे. त्यामुळे ही विनंती तर आता राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे. आता बघायला लागेल की रेल्वे बोर्ड आता नेमकं काय त्याला उत्तर देत आहे, केंद्र सरकार काय उत्तर देत आहे. पण महिलांसाठी लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर आता मात्र 7 महिन्यांनंतर रेल्वे लोकल सर्वसामान्यांसाठी सुद्धा धावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महिलांसाठी सुरू आहे वकील आणि त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक यांच्यासाठी आणि कामगारांसाठी लोकल सुरू करण्यात आलेले आहेत, पण आता सगळ्याच प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बार कोड ज्यांच्याकडे आहे म्हणजे अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी सकाळी प्रवास ते कर्मचारी लोकलनं प्रवास करतायत, पण खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे लोक असतील किंवा अन्य कार्यालयांमध्ये काम करणारे लोक असतील ज्यांच्या सेवा अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाहीत त्यांना मात्र अजूनही लोकल प्रवास करण्याची मुभा नाही आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करावा ही मागणी करण्यात येते. बस किंवा रस्ते मार्गाने या लोकांना जावं लागते, अर्थातच वेळ भरपूर जातोय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, अत्यंत महत्त्वाची मागणी आहे ही, काय अधिक माहिती देशील याबद्दल? नक्कीच, आपण एक जर पाहिलं तर राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे काही विशेष वेळात म्हणजे लोकांना प्रवास जो आहे तो खुला करावा असं पत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहाटेचा पहिली लोकल पासून ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत सर्वांना लोकल प्रवास जो आहे तो चेक करू द्यावा आणि त्याचबरोबर दुसरा जो आहे की 11 ते 4:30 वाजेपर्यंत जो प्रवास आहे तो राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ठेवावा आणि रात्री जो 8 वाजेचा वेळ आहे तो पुन्हा म्हणजे 8 ते शेवटची लोकल पर्यंत जे सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी रेल्वेचा प्रवास ठेवावा असं जे एक पत्र आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आता रेल्वेकडून या संदर्भातलं जी उत्तर आहे ते येईल आणि कदाचित सर्वसामान्यांसाठी रेल्वेची जी प्रतीक्षा होती लोकल सेवाची जी प्रतीक्षा होती ती संपेल अशी तरी सध्या खात्री दिसते आहे. अर्थातच आणि प्रफुल्ल जर असं झालं तर दिवाळीसाठी मुंबईकरांना सर्वसामान्य नोकरदार मुंबईकरांना ही सगळ्यात मोठी भेट असेल असं म्हणायला लागेल. पण 7 महिने झालेत लोकल बंद आहेत आणि अर्थातच त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे. तू रिपोर्टिंगसाठी मुंबईभर फिरत असतोस, काय तुला जाणवतं लोकल सुरू झाल्यावर नक्की यामध्ये फरक पडेल आणि त्या दृष्टीनं ही मागणी या वेळेला करणं अगदी योग्य आहे? नक्कीच. आता ज्या पद्धतीनं महिलांना संपूर्ण लोकल प्रवासामध्ये या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी असतील, बँक कर्मचारी असतील यांना देखील मुभा देण्यात आली आहे आणि लोकलमध्ये ज्या पद्धतीनं प्रवास या ठिकाणी आता केला जातो आहे आणि मुंबईमध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या जी घटते आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता कुठेतरी अनलॉक सारखी परिस्थिती सध्या तरी या ठिकाणी दिसते आहे आणि त्यामुळे लोकल सेवा सुरू कराव्या ही मागणी वारंवार होते. जर आपण पाहिलं उपनगरांमधून दक्षिण मुंबईकडे येणारा सगळ्यात मोठा लोंढा जो आहे नोकरदारांचा आहे, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सकाळी लांबच लांब रांगा आणि जवळपास 2-2, 3-3 तास तिकिटासाठी या ठिकाणी प्रत्येकाला द्यावा लागतो आणि बससाठी ती वेळ सध्या खूप अडचणीची आहे. या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी लोकल प्रवास जो आहे तो सुरळीत व्हावा अशी मागणी आहे. पण त्यात एक फक्त जो जी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे की सकाळी पहिल्या लोकलपासून 7:30 पर्यंत सर्वसामान्यांना या ठिकाणी मुभा द्यावी. जर ही परिस्थिती आणली तर रोज तिकीट काढण्यासाठी साधारणतः 4 वाजेपासून या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लोकांना लावाव्या लागतील. ही फक्त मोठी अडचण जी आहे ती सर्वसामान्यांसाठी ठरू शकेल. अगदी प्रफुल्ल, आणि राज्य सरकारची विनंती आता तरी ही खूप महत्वाची आहे. टप्प्याटप्प्यानं अर्थातच या लोकलच्या वेळा वाढवण्यात येतील. सुरुवातीला जसं अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या तसंच आता सध्या काही वेळ फक्त लोकल प्रवासासाठी सगळ्यांना परवानगी देण्यात येईल आणि त्यानंतर मग पूर्णपणे सगळेजणांनाच परवानगी देण्यात येईल पूर्ण वेळेसाठी. पण खरोखरच रेल्वे प्रवास करताना लोकल प्रवास करताना सुद्धा कोरोनाबाबत मात्र काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. SOP जे आहे त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे असं देखील वारंवार शासनाकडनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची विनंती रेल्वे प्रशासन मान्य करेल का हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि यानंतर बघणार आहोत आपण एक वेगळी विशेष बातमी. गेल्या 7 महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेलं राज्य आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरू होत आहेत पण मंदिर उघडण्याबाबत मात्र राज्य सरकारनं अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंदिरं उघडण्यासाठी देवस्थान समिती आणि भाजप पक्ष आक्रमक झालाय. राज्यातली दारूची दुकानं उघडली, छोटी मोठी कारखान्याची चक्र सुरू झाली आहेत, हॉटेल्स उघडले आहेत, तर मग मंदिर उघडण्याबाबत राज्य सरकार उदास का असा सवाल विचारला जातोय. केंद्र सरकारनं सुद्धा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली, मग राज्य सरकारचे मंदिराबाबतचे वेगळे नियम का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. आणि आज आपण याच बद्दल बघणार आहोत देवदर्शन करधी यावरून होणारं राजकारण. मंदिरांची दारं खुली करा, सर्वसामान्यांना देवाचं दर्शन घेऊ द्या अशी मागणी भाजप वारंवार करते आणि भाजपच्या आध्यात्मिक सेलचे जे समन्वयक आहेत आचार्य तुषार भोसले यांनी आज राज्यपालांची भेटसुद्धा घेतली आणि मंदिर उघडण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी एक इशारासुद्धा दिला आहे, 1 नोव्हेंबरपर्यंत जर मंदिरं उघडली नाहीत तर आम्ही मंदिराचं टाळं तोडू असा इशारासुद्धा दिलेला आहे. मंदिरं उघडायची नाहीत आणि थिल्लरबाजी करायची असा आरोप त्यांनी केलेला आहे. आज तुषार भोसले यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि ते ही मागणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की या फक्त मंदिरं नाही तर सगळ्याच धर्मांची धार्मिक स्थळं खुली करावी या मागणीसाठी आज राज्यपालांच्या या सगळ्याच धर्माच्या आध्यात्मिक गुरूंनी भेट घेतली आणि 1 नोव्हेंबरपर्यंत ही मंदिरं खुलं करण्याची मागणी केली आहे. की गेली 5 महिने आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रातली देवस्थानं आपण खुली करा, पण हे राज्यातलं सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही. 2 आंदोलनं केली, 2 वेळेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, पण मुख्यमंत्री भेटीला सुद्धा वेळ देत नाही. म्हणून आज राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की 1 तारखेपर्यंत आपण मंदिरं उघडा, अन्यथा या समाजात इतका प्रचंड उद्रेक आहे की 1 तारखेनंतर मंदिराची ताळी तुटताना तुम्हाला दिसते.
आणि याचबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी आहेत पश्चिम महाराष्ट्र मंदिर समितीचे अध्यक्ष महेश जाधव. महेश जाधव, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न की मंदिरांची दारं उघडी करा, नाहीतर टाळं आम्ही 1 तारखेला तोडू आणि मंदिरात प्रवेश करू असा इशारा देण्यात आलेला आहे. तुमची भूमिका काय आहे? 1 नोव्हेंबर पर्यंत मंदिराची दारं सर्वसामान्यांसाठी खुली केली जावीत का? आता मागणी सर्व भक्तांची निश्चितच दरवाजे उघडण्याची आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांनी काहीतरी ठरवून ठेवलेलं आहे की स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण एक एक ओपन करू. आता राहता राहिला विषय मंदिरांचा विषय आहे, त्यामुळे मंदिरं खुली करण्यासाठी प्रचंड लोकांचा दबाव आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या अंडर असणारी ही जी काही आमची मंदिर आहेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ही शासनाच्या अंडर असल्यामुळं शासनाचा निर्देश आणि आदेश येत नाही तोपर्यंत ही मंदिराचे दरवाजे आपल्याला खुली करता येत नाहीत. पण अशा पद्धतीचं आंदोलन कुठल्या मंदिरात आणि ह्याच्यामध्ये होऊ नये ही आमची भावना आहे. आणि लवकरच यात सरकार तोडगा काढेल आणि आता वेगवेगळ्या माध्यमातून संघटना त्यावरती चर्चा करायला आलेले आहेत. पण आंदोलन म्हणून जर मंदिराच्या ठिकाणी जर झालं तर त्या ठिकाणी आंदोलन होऊ नये ही आमची भूमिका असणार आहे. आणि दरवाजे शासनाच्या आदेशाशिवाय आम्हाला उघडता येणार नाहीत हेही तितकंच खरं आहे. पण लवकरात लवकर यावरती निर्णय सरकारने करावा ही आमची अपेक्षा आहे. अगदी सर्वसामान्य भक्तांची देखील हीच अपेक्षा असेल. मात्र जे सरकारकडून सांगितलं जात आहे, अर्थातच कोरोनाची भीती, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, याचं कारण म्हणजे मंदिरामध्ये लहान थोर सगळेच जण जातील आणि विशेषतः आत्ताच्या काळामध्ये तर देवदर्शनासाठी आणखी लोक येतील, मानसिक शांती मिळवण्यासाठी म्हणून येतील. याच मुद्द्यावर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, पण एक ब्रेक आपण घेतो आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा बोलणार आहोत. महेश जाधव आपल्यासोबत असेल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय देवदर्शन कधी, मंदिरांची दारं कधी खुली होणार यावरून चाललेलं राजकारण. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पश्चिम महाराष्ट्र मंदिर समितीचे अध्यक्ष महेश जाधव. महेशजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, अर्थातच मंदिरांमध्ये लहान थोर सगळेच जण जातील, जसं हॉटेल्समध्ये आपण सगळेजण जात नाही आहोत किंवा बार असतील, रेस्टॉरंट्स असतील, इथेही सगळी गर्दी होत नाही, पण मंदिरं उघडली की देवदर्शनासाठी म्हणून अगदी लहान बाळापासून ते म्हातारांपर्यंत सगळेच जण येतील आणि मग कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढेल अशी एक भीती व्यक्त केली जाते. याबद्दल काय म्हणाल? कितीही काळजी घेतली तरी हा कसं आहे, मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भक्त हा सुचिरभूत होऊनच आत येत असतो, पण तरी देखील गर्दी होणार आणि मग त्यातून काही जर आता कुठं कोरोनाचं संकट हळूहळू कमी आलेलं आहे आणि ते वाढायला नको म्हणून लवकर घाई गडबड करून हे मंदिराचे दरवाजे उघडू नये असा शासनाचा विचार दिसतो. पण आज एक विचार मात्र सरकारनं हा केला पाहिजे की महाराष्ट्रातली ही सगळी मोठी मंदिरं, पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक, तुळजाभवानी, करवी निवासिनी, महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, या मंदिरावरती जगणारे हजारो कुटुंब आहेत, लाखो लोक आहेत, त्यांच्या गेल्या 7 महिन्यापासून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि निदान किमान माझं सरकारला असं मत आहे की तुम्ही या संदर्भामध्ये मंदिर ट्रस्टींच्यावर चर्चा करायला पाहिजे की दरवाजे उघडा म्हणून नुसतं लगेच सांगून उपयोग होणार नाही, पण तुम्ही प्रत्येक मंदिरानं त्याची पूर्वतयारी काय केली आहे, उद्या मंदिर उघडायची झाली तर कशा पद्धतीनं दरवाजे उघडून भक्तांना तुम्ही आत घेणार आहात, त्यांची कशी सॅनिटायझर किंवा त्यांची टेस्टिंग किंवा सोशल डिस्टन्सिंगचं अंतर किंवा संख्याची मर्यादा, वेळेची मर्यादा, या सगळ्या गोष्टी कशा तुमच्या तयारी आहे केली आहे, या संदर्भात किमान मुख्यमंत्री साहेबांनी या सर्वांशी बोललं गेलं पाहिजे. आणि निश्चित मंदिरामध्ये येणाऱ्यांची संख्या आपण दररोज लिमिट मध्ये ठेवून त्यांच्या सगळ्यांचं टेस्टिंग करून वेळच्या वेळी संपूर्ण मंदिर सॅनिटायझर करून हे आपल्याला दक्षता, एक वर्षभर मास्क, विना मास्कच्या कुठल्याही भक्ताला हात न सोडता, अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा विचार विनिमय तरी किमान व्हायला पाहिजे. अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. मंदिर जर उद्या खुली करायची झाली तर ती तातडीनं फक्त खुली करण्याचे आदेश न देता मंदिर देवस्थानच्या समितीचे अध्यक्ष आणि त्या मंदिरांशी संबंधित लोकांशी बोललं गेलंच पाहिजे. धन्यवाद महेश जाधव तुमची भूमिका मांडल्याबद्दल. अगदी महत्वाचा मुद्दा आहे, मंदिरं जर खुली होणार असेल तर काळजी सुद्धा तितकीच घेतली पाहिजेत आणि त्यावरून किमान राजकारण तरी करू नये इतकीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.